अभिनेता, दिग्दर्शक, लेखक अशा सर्व धुरा प्रसादोग अगदी यशस्वीरित्या पेलतो. अनेक मालिका चित्रपटांमध्ये प्रसादनं त्याच्या अभिनयाची छाप अगदी उत्तम पाडली आहे. परंतु सध्या प्रसाद दिग्दर्शक म्हणून विशेष गाजतोय. हाय काय नाय काय, कच्चा लिंबू हे चित्रपट प्रसादने दिग्दर्शित केलेत. या चित्रपटानंतर प्रसादच्या हिरकणी या चित्रपटानं चांगलं यश संपादन केलं. त्यानंतर प्रसादने त्याचा चंद्रमुखी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या चित्रपटाचं प्रमोशनही अगदी हटके अंदाजात करण्यात आलं. चित्रपटाच्या गाण्यांनी, डान्स स्टेप्सनी एक ट्रेंडच सोशल मीडियावर सेट केलाय. या चित्रपटाचे सहाय्यक दिग्दर्शन प्रसादची पत्नी मंजिरी ओखीनं केलं होतं. चंद्रमुखी चित्रपटानिमित्त प्रसाद आणि मंजिरीनं इट्स मज्जाला दिलेल्या एका मुलाखतीत प्रसादच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल एक वक्तव्य केलंय. नेमकं प्रसादच्या कामाबाबत काय म्हणालीय मंजिरी, चला जाणून घेऊया. फार कमालीचा दिग्दर्शक आहे तो. मला असं वाटतं की तो त्याच्याबरोबर ज्याला ज्याला या क्षेत्रात यायचं आहे दिग्दर्शनाच्या, त्याने प्रत्येकाने एकदा तरी त्याच्या हाताखाली काम करावं. माझी आणि त्याची ओळखच मुळात तो दिग्दर्शक आणि मी त्याची ॲक्ट्रेस अशी झाल्यामुळे मला त्याची ती प्रोसेस माहीत होती की तो किती हायपर होतो, कुठे हायपर होतो. पण तरीही हा मधला खूप वर्षांचा काळ जेव्हा मी पूर्णपणे घरी होते हाऊसवाईफ म्हणून, त्याच्यानंतर परत कामाला सुरुवात केली होती, त्यामुळे मला माहीत नव्हते प्रसादमधले बदल. पण हिरकणीनंतर आता चंद्रमुखी करते मी. चंद्रमुखीच्या निमित्ताने मी नक्की सांगेन तो तसाच आहे. तो खूप ओरडतो सेटवर. तो मला ही सोडत नाही. लोकांना वाटेल बायकोचे लाडवीड करतो, तो कुठेही लाड करत नाही. तो वेळ पडली तर तो माईक बीक फेकून मारू शकतो मला. हा, इतका तो चिरतो. आणि प्रॉब्लेम त्याचा माझ्या लक्षात आला, त्याला सगळ्यांचं एक पंचिंग बॅग माझ्याकडे मिळालेली असते ना की हिला मारा. प्रत्येक सीनच्या दरम्यान साधारण मी बाजूलाच उभं राहिलं पाहिजे कंपल्सरी, कारण तिकडे काही चुकलं की पहिली बोलणी मला पडतात. त्यामुळे अमृतालाही समजा तो कधी ओरडला तर अमृताही तिकडनं मंजू अशी करत येत होती. प्रसाद आणि मंजिरी यांची जोडी विशेष चर्चेत असते. प्रसाद कायम त्याच्या यशामध्ये मंजिरीची मोठी साथ असल्याची कबुली देताना पाहायला मिळतो. तसेच इंस्टाग्रामवरही प्रसाद मंजिरीचे बरेच रील्स व्हायरल होताना दिसतात, तर त्यांच्या फिटनेसचं देखील विशेष कौतुक होताना पाहायला मिळतं. प्रसादच्या धर्मवीर मधल्या भूमिकेचं प्रामुख्यानं कौतुक झालं. लवकरच प्रसाद परिनिर्वाण या चित्रपटात झळकणार आहे. तर तुम्हाला प्रसाद आणि मंजिरीची जोडी आवडतीये का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.